दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए, ईडी आणि दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. तपास यंत्रणांनी 15 अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या देशभरात जी छापेमारी एनआयए कडून सुरू आहे त्या संदर्भात लवकरच माहिती जाहीर केली जाईल. एनआयए कडून होणाऱ्या छापेमारीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर शब्दांचे बाण सोडले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे निराशेचं उदाहरण होतं. माझा सवाल त्यांना असा आहे की आम्ही कायदेशीरपणे जनतेचा आशीर्वाद निवडून आलो होतो, पण ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन पाठीत खंजीर तुम्ही खोपसला होता त्यावेळी तुम्ही राजीनामा का दिला नाही? त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन निवडणुका का लढवल्या नाही? तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता, मोदीजींचा फोटो दाखवून निवडून आला होता, त्यामुळेच तेव्हाच राजीनामे देऊन निवडून यायचं होतं, असे देखील ते म्हणाले. फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक आहे, पण मी त्यांना एकच एवढंच सांगू शकतो, मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. त्यांनी 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, ते पुढे मला संपवू शकणार नाही. मला असं वाटतं की या संदर्भात लवकरच पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आणि जी काही छापेमारी चाललेली आहे ती कोऑर्डिनेटेड अशा प्रकारची ही संपूर्ण ॲक्शन आहे. या ॲक्शनवर सध्या बोलणं उचित होणार नाही, योग्य वेळी मी बोलेन. कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं. माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लिगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाही, त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं, ते असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. तुम्ही 2019 माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाही, यापुढेही संपवू शकणार नाही. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.